नमस्कार मी सोनाली स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं मनापासून स्वागत आहे सगळ्यांना शुभ दुपार म्हणेन दुपारचं टायमिंग होतं जसं कालचा एक पार्ट तुम्हाला आलेला आहे ज्यामध्ये मी शंकरपाळी मकाचा चिवडा बनवलेला होता ट्रॅव्हलिंगसाठी तर त्याची जी व्हिडिओची लिंक आहे ती या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन कारण माझ्या खूप साऱ्या नवीनताई पण येतात तर त्यांनाही तो व्हिडिओ पाहायला मिळावा तर आता चाललेली आहे तयारी आवरावरीची बॅगा भरण्याची आ, मी दोन दिवसापूर्वी सांगितलेलं तर माझ्या खूप साऱ्या गोष्टींनी सांगितले की सोनाली तू अमुक अमुक ठिकाणी चाललेली आहे बरोबर परफेक्टली त्या ताईंनी ओळखलेलं आहे तर त्या ताईंना सांगेन हो यस मी तिथेच चाललेली आहे ज्या ताईंना माहीत नाही त्या ताईंसाठी माझ्याकडून आनंदाचा सुखाचा धक्का असणार आहे कारण एवढंच बोलणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मला जे बोलायचं आहे मला थोडंसं तुम्हाला भेटून म्हणजे बसून बोलायचं होतं पण तेवढा वेळ मिळाला नाही पण एक सांगेन की जे काय आहे ते तुमच्यामुळं आहे तुमच्या आशीर्वादामुळं आहे तुमच्या सपोर्टमुळं आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये आता काही जे क्षणा सुखाचे आलेले आहेत किंवा माझ्या फॅमिलीमध्ये जे काही सुखाचे दिवस आलेले आहेत ते तुमच्यामुळं आलेले आहेत याचं क्रेडिट जे आहे ते पूर्णपणे मी तुम्हाला देणार आहे कारण बघा माझी तर मेहनत आहेच पण माझ्या मेहनतीला एक चांगल्या प्रकारे दाद देणं त्याला सपोर्ट देणं आणि सोनाली आम्ही आहोत तुझ्या पाठीशी तू अशीच प्रगती करत राहा दिवसेंदिवस असं म्हणणं ही खूप मोठं नशीब लागतं तर माझ्या आयुष्यात जो काही आनंदाचा क्षण येईल तो तुमच्यामुळे असणार आहे आणि तो तुमच्यामुळेच आहे आज पूर्ण फॅमिली खुश आहे कारण एक मिडल क्लास सर्वसाधारण फॅमिली असते ती स्वतःसाठी कधीच वेळ काढत नसते ना स्वतःसाठी त्यांना कधीच काही जमत नसतं आणि जरी जमलं तरी बाकीच्या सगळ्या गोष्टी आडव्या येतात पण ज्या वेळेला इतरांच्या आशीर्वादामुळे सपोर्टमुळे आपल्या आयुष्यात तो क्षण येतो ना तर त्याचं सुख खूप खूप ह्याच्यात असतं जे आपण शब्दात ही व्यक्त करू शकत नाही आणि एक दुसरी मोठी न्यूज आहे आपल्या चॅनलवरतीच आहे ती पण मी येत्या दोन दिवसात तुम्हाला शेअर करणार आहे तसं तर त्याच्याबद्दल कमेंट्स यायला मला सुरू झालेल्या आहेत माझं अभिनंदन करायला माझ्या ताईने सुरुवात केलेली आहे त्यावेळेला मी जिथं जाईन तिथं तुम्हाला तर ते शेअर करीनच थोडंसं तिथंही बोलेन गप्पा मारेन आणि एक की काही अशी ठिकाणी जी आहेत जिथं तुम्हालाही मी माझ्याबरोबर फिरवणार आहे त्यामुळे मी आशा करते की येत्या दोन चार दिवसातले जे काही व्हिडिओ असतील ते थोडेसे वेगळे असतील मी तोच विचार केला की के माझ्या ताईंना पण थोडेसे वेगळे व्हिडिओ मिळतील सतत सतत घर स्वयंपाक मी फॅमिली याच्या व्यतिरिक्त थोडंसं काहीतरी तुम्हाला मी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे पण असो क्रेडिट तुम्हालाच आहे याचे हकदार म्हणतो ना ते तुम्हीच आहात खूप साऱ्या ताई म्हणतात की सोनाली तू आम्हाला खूप ही देतेस की तुझ्या तुझी पण मेहनत आहे मेहनत तर बघा प्रत्येकजण करतं कष्ट प्रत्येकजण करतं पण ते प्रत्येकाच्या कष्टाला म्हणतात की हे मिळत नसतं तर ज्या वेळेला माझ्या कष्टाला तुम्ही दाद देता तुम्ही सपोर्ट देता त्याच वेळेला तू ते चमकून पुढं येतं तर तेच झालेलं आहे मेहनतीला तुम्ही साथ दिलेली आहे म्हणून ती पुढं आलेली आहे तर असो सगळ्या माझ्या ताईंचं मैत्रिणींचं ता खरोखर मनापासून मी आभारी आहे याच्या व्यतिरिक्त दुसरे शब्द नाही आहेत तुमच्यासाठी भरून बोलायचं आहे पण तिथं गेल्यावर आपण बोलूया तर आता जी काय प्रवासामध्ये मला लागणाऱ्या वस्तू होत्या त्या पण मी घेतलेल्या आहेत जास्त नाही एक तीन दिवसाचा असणार आहे जाण्यात एक दिवस येण्यात एक दिवस आणि एक दिवस आपला असणार आहे मुक्कामाचा आणि दोन्ही मुलं म्हणत आहेत की आज आम्हाला आमच्या मावशांमुळे हे दिवस आलेले आहेत हा आनंद आलेला आहे तर तेही त्यांचं मनोगत पुढं व्यक्त करतील आज उद्या गडबड किती आहे बघा नुसत तर बॅकग्राऊंड वाईस तुम्हाला थोडासा इतर वेळेसारखा वेगळा जाणवेल आपला रेग्युलर पेक्षा कारण मी आता सध्या तिथंच आहे त्यामुळे थोडासा तुम्हाला वॉइस मध्ये शोर येईल ऐकू तर आता बस पॅकिंग केली त्याच्यानंतर ना ज्या उरलेल्या शंकरपाळ्या होत्या जसं तुम्ही काल पाहिलं थोड्याफार मी तळलेल्या होत्या तिथून पुढचा हा ब्लॉग मी कंटिन्यू केलेला होता तर त्या ज्या शंकरपाळ्या आहेत ना त्या मला आता फ्राय करायच्या होत्या त्याचबरोबर तुम्ही कधीही प्रवासाला जात असाल तर एक भाजी आहे ती अवश्य करून घ्या गॅरंटी देते खराब कधीच होणार नाही अगदी पाच ते सहा दिवस टिकेल दुसरी गोष्ट खायला खूप छान लागते टेस्टी लागते आणि परफेक्टली असं जे काही प्रमाण असतं जसं मी काल तुम्हाला शेअर केलं तर खूप सारे ताईंचे मला कमेंट आलं की सोनाली आम्हाला तू परफेक्ट प्रमाण दिलं खूप बरं वाटलं तर हो होता होईल तेवढं तुम्हाला परफेक्टलीच प्रमाण देणार आहे कुठलीही रेसिपी ज्यावेळेला शेअर करेल तर त्यावेळेला तुम्हाला ती पूर्णपणे समजली तर तो माझा व्हिडिओ सक्सेस आहे असं म्हणेन अर्धवट समजली तर मग त्याचा काही उपयोग होत नाही तर बस आता इथे जो काही चिवडा केलेला होता तो मी बांधून घेतलेला आहे इतर किरकोळ तयारी ती पण चालू आहे ही पण चालू आहे काल सकाळपासून माझा हात पाच वाजल्यापासून चालू होता तो कमीत कमी चारला थांबलेला होता ज्या वेळेला मी बसमध्ये बसले ट्रॅव्हल्समध्ये त्याच वेळेला तो थांबलेला होता नाहीतर ते कंटिन्युली चालू होता तर इथं हिरवी मिरची घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण पाकळ्या ह्या सगळ्याची मी पेस्ट बनवून घेत आहे आणि आता तुम्हाला जसं म्हटलं की सुक्का झुंका सुका बेसन खूप प्रकारे बनवला जातो माझी पद्धत बघा मी प्रवासासाठी कसं बनवते तर पीठ घेतलेलं आहे आता पीठ अंदाजे घ्या तुम्हाला जेवढं पाहिजेल तेवढं तुम्ही पीठ घेऊ शकता यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि बस ते जे आहे मिश्रण पूर्णपणे आणि एकदा फिरवून घेतलेलं आहे कारण जी आपल्याला पेस्ट करायची आहे ती एकदम पेस्ट करायची आहे तर थोडीशी यामध्ये घातलेली आहे थोडीशी मी फोडणीमध्ये घालणार आहे आता यामध्ये ओवा टाकोवाटला टाका ओवा टाकलेला चांगला हे बेसनचा पदार्थ आहे तर पूर्णपणे पाणी घालून बाकीचं काही न घालता फक्त यामध्ये मी घातलेले हिरवी मिरची लसूण थोडंसं मीठ कोथंबीर एवढेच पदार्थ घातलेले आहेत इतर काही पदार्थ घातलेला नाही आता अशा प्रकारे कणकेचा गोळा मळतो ना प्रकारे मळायचा आहे त्याच्यापेक्षा लूज ठेवलं तरी चालते तेल जे होतं ते थोडंसं तळलेलंच तेल होतं तेच मी घेणार आहे म्हणूनच काही पदार्थ मी बनवताना असे बनवलेले आहेत की जेणेकरून तेच तेल मला प्रत्येक जागी वापरता यावं आता यासाठी मी चिरत आहे कांदा कारण हे जे घेणार आहे हे एक दो एक दु दोन म्हणतात की दिवस एवढ्यासाठीच होणार आहे ही भाजी असं नाही की चार चार दिवस मी चाललेली आहे म्हणून तर त्यामुळे मी काय केलेलं आहे की कांदा घातलेला आहे तुम्ही जर एक चार पाच दिवस प्रवास करत असाल तर कांदा अजिबात घालू नका मी सांगेन स्किप करा पूर्ण आणि हां सकाळ संध्याकाळ खाणार जर असाल तर कांदा अवश्य घाला खराब होत नाही तर आता तेलामध्ये टाकलेले मोहरीची फोडणी आणि यामध्ये टाकलेला आहे कांदा कांदा कधीही आपण प्रवास करताना ना एकदम एकदम चांगला भाजायचा आहे आणि जर तुम्हाला ही पहिल्यांदा भाजी करत असाल आणि कांद्याचा जर अंदाज येत नसेल तर स्किप करा काही गरज नाही कांदा घालायची कांदा न घालतासुद्धा खूप छान होते पण बेसन म्हटलं की त्यामध्ये कांदा जेवढा येईल तेवढा छान वाटतं तर यामध्ये टाकलेले आहे फक्त हळद आणि आता वरून टाकत आहे मी ओवा फोडणीला देत आहे ओवा हे पूर्णपणे भाजून घ्यायचं आहे जेणेकरून कांदा ना आपला जवळजवळ नव्वद टक्के भाजला गेला पाहिजे एकदम ब्राऊन होईपर्यंत कच्च्या कांद्याने काय होतं की भाजी लवकर खराब होण्याचे जे चान्सेस असतात ना ते असतात तर लगे हाच तेही मी आवरून घेत आहे वे कारण वेळ कमी आहे तयारी खूप आहे कारण जसं दोन पदार्थ तुम्ही पाहिले आधी मी ते बनवले हे म्हणत होते की दोन तीनच दिवस चाललेले आहे तरी पण तो सगळं घरातलंच घेऊन चाललेले आहे सांगेन मी तुम्हाला पुढं कारण तर अशा प्रकारे दुसरं तेल घेतलेलं आहे आणि या तेलामध्ये ना आता हे सगळं अशा प्रकारे तुकडे तुकडे करून टाकायचे आहेत नसेल तर आहे असा गोळा तेलामध्ये ठेवून द्या आणि उलाटण्याच्या ना फोडून घ्यायचं आहे आपल्याला असा जेवढं होता होईल तेवढं अशा प्रकारे आपल्याला ते तेलामध्ये फोडायचं आहे ही जी प्रोसेस करताना ना थोडंसं हाताला त्रास होतो पण टेस्ट किछ -किछ गाला, गाला। जी आहे ती अप्रतिम आहे मेहनतीची रेसिपी म्हटलं जातं तर हितच आहे बाकी कुठेही तुम्हाला पाहिलं असेल मेहनत नाही ना डोक्याला किचकिच नाही हे घाला ते घाला आणि आता यामध्ये बऱ्यापैकी फोडल्यानंतर मी घातलेलं आहे कांद्याचं जे वाटण होतं ना आपलं ते घातलेलं आहे आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे याला आणि त्याला बारीक फ्लेमवर सतत 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 हलवत राहायचं आहे थोडंफार फोडत राहायचं आहे अशा प्रकारे जोपर्यंत तो बेसन असा दिसत नाही तोपर्यंत फोडायचं आहे बारीक फ्लेमवर ठेवून तुम्ही इतर तुमची कामं करू शकता तर पूर्णपणे सुका झुंका जो म्हणतात बेसन आपलं तयार आहे तर आता ते झालेलं आहे तयार तोपर्यंत राहिलेली किरकोळ तयारी कारण माझ्या तर गोडताळींना विधीव येणं तर गरजेचं आहे त्यामुळे जे काही त्यासाठी लागणार साहित्य ते, ते पण घेतलेलं आहे आता आपण कुठलीही लेडीज असू दे कधीही बाहेर एक दिवस जाऊ दे दोन दिवस जाऊ दे जाताना घराला पूर्णपणे अरेंज करून जाते तर माझं पण तेच आहे कारण आल्यानंतर ते काम जे असतं ते आपल्यालाच करावं लागतं आणि ते खूप मग डोकेदुखी होते म्हणून मी आताच आवरत आहे मला एवढंच मला काय कळत नाही एवढं नाही हा मला खुळ्यात काढायला लागलेला आहे नाही मी काढले तर बघा हा काय म्हणा म्हणतो माहिती का तुला काही समजत नाही म्हणजे आता मी काय बोलली आहे गोष्ट ते आता जर मी फोडली तर माझं सरप्राईज फुटेल म्हणून सांगत नाही म्हणताना काय म्हणतो तुला काय माहित आहे का म्हणतात एवढा नाही माहिती आहे मी हा तर आता बऱ्यापैकी पॅकिंग झालेली आहे आणि आता आवरावरी सुरू केलेली आहे ती म्हणजे काय तर आता ही भांडी वगैरे साफ करायची आहेत घरं झाडून काढायची आहेत आणि माझी जी ट्रॅव्हल्स आहे ती बरोबर चारची आहे आणि आता कमीत कमी दोन सव्वा दोन वाजलेले असणार आहेत यामध्येच आता आपले जे काही जेवण आहे ते पॅक करायचं आहे जेवण पॅक करायचं एवढ्यासाठी आहे की थंड होण्यासाठी ठेवू द्यायचं आहे एकदम गरम गरम जर भरलं तर मग त्याचा काय उपयोग नाही आणि हे म्हणतात की दोन दिवसासाठी चाललेले आहे जर बाहेरचं खावं बाहेरचं जरा एन्जॉय करावं असं न करता सगळं घरातच बनवून घ्या आहे तुझी बुद्धिमत्ताच अशी आहे तो अशीच आहे पण खरं सांगते बाहेरच्या जेवणाच्या किमती जास्त असतात सिरियसली सा, सांगते मी कधी तुम्ही बघा बाहेरच्या जेवणात आणि आपल्या जेवणात जमीन आसमांचा फरक असतो मग टेस्टला असू दे कशाला पण असू दे त्यामुळे मी विचार केला की होता होईल तेवढं घरातलं घेतलं तर चार पैशाची बचत तर होतेच बघा कारण जाताचं जरी एक खर्च वाचला तरी ती बचतच आहे आपली दुसरी गोष्ट घरातलं जेवण ते घरातलं जेवण असतं त्यामुळे मी हे करत आहे तर यामध्ये मला कंजूस म्हणलं जातं म्हणजे घरातून आता बोलायला लागलेली आहेत की मुलं पण म्हणतात दोन दिवस बाहेर चाललो आहे तर दोन दिवसाचं बाहेरचं खाऊया ना थोडंसं टेस्ट बघूया ना टेस्ट तर बघणार आहे मी जिथं जाणार आहे तिथल्या काही ज्या पारंपरिक थाळ्या असतात त्या मी घेणार आहे पाहणार आहे खाणार आहे कारण का तर ज्यावेळेला मी बाहेर ट्राय करते त्याच वेळेला माझ्या चॅनलवर नवनवीन रेसिपीची मला आयडिया सुचते कारण कुठलाही पदार्थ खाल्ल्याशिवाय आपल्याला कळत नाही तसं तर मी खाणारच आहे सगळं हे करणारच आहे पण मी काय म्हणते की कुठेही जाताना होता होईल तेवढं थोडक्यात थोडकं पैशाची तर बचत झालीच पाहिजे स्पेशली दुसरी गोष्ट म्हणजे एक दोन टाईम आपलं स्वतःचं खाल्लं तर काय वाईट आहे तर असो मी माझं मत घरातल्यांचं व्यक्त तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे आणि माझ्या ताईंना हेच आवडतं कारण माझ्याही सर्वसाधारण ज्या ताई आहे त्या माझ्यासारख्याच आहेत असं म्हटलं जातं ना की सारख्याला वारकं मिळतं त्याच वेळेला पटतं तर मी तर म्हणते की माझ्या ताई माझ्यासारख्याच असणार आहेत मी त्यांच्यासारखेच असणार आहे म्हणून आमचं एवढं बॉन्डिंग चांगलं आहे एकमेकाला खूप सारं समजून घेतलं जातं थोडेसे कमेंटची रिप्लाय पुढं मागं येतील काही नाही रिप्लाय तर मी देणारच आहे फक्त पुढं मागं येतील तर असं आता जेवढी काय पॅकिंग जी होती ती केलेली आहे ऑडी इकोबेकचं जे काय प्रॉडक्ट होतं ते घेतलेलं आहे त्या ज्या डिश आहेत त्या घेतलेल्या आहेत कारण सांगते की त्यातून ते तेल वगैरे जास्त आहे ते खाली जात नाही आणि प्रवासामध्ये तेलाचे डाग वगैरे पडू नये यासाठी काळजी घ्यावी लागते म्हणून मी त्याच्यावरती काढून ठेवलेलं आहे थोडंसं आणि थंड होते तर जाता येताची जी कपडे आहेत आतलं बाहेरचं साहित्य जे आहे ठेवाटेवे आहे ही सगळे आपल्याला बघावे लागते कुठेही जाताना एका लेडीजला फक्त चेन आराम नसतो ज्या वेळेला ती तिथं जाते त्याच वेळेला तिला काय आराम असतो आल्यानंतरसुद्धा बघा आराम नसतो जाताची ही तयारी दोन दिवस तुम्ही रेस्ट घेऊन जरी कुठून आला तरी ती तयारी असते तर असो व्हिडिओचा एंड इथंच करणार आहे सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं मी मनापासून तर आभार मानलेलंच आहे पण आणिही मानत राहणार आहे जोपर्यंत यूट्यूबमध्ये आहे तोपर्यंत तुमच्या सपोर्टमुळेच आहे असंच म्हणणार आहे आणि खूप सारे ताई म्हणतात की आम्हाला क्रेडिट देणं बंद करतं नाही ते कधीच होणार नाही आहे कारण तुमच्यामुळं आहे ते तिथे तुमच्यामुळंच आहे आणि त्याचं क्रेडिट हे तुम्हालाच मिळत राहणार आहे असो चला भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना